तुम्ही बिरबलची तारीफ करीत असता? आम्ही तुम्हाला समजावून सांगितलंय, माझ्या सर्व सरदारांमध्ये बिरबल सर्वात हुशार आहे. मानसिंग पण हुशार आहे, पण तुम्ही ते लक्षातच घेत नाही. तो आमचा भाऊ असून सुद्धा राजाला नेहमी आपल्या प्रमुख सल्लागारावर अवलंबून राहावं लागतं. माझ्या दरबारात असा सल्लागार आहे फक्त बिरबल. मानसिंग आपला भाऊ असेल तरी नेहमी बिरबलच योग्य सल्ला देतो. मानसिंग बिरबल इतका हुशार नाही हे आपण कशावरून म्हणता? आमची खात्री आहे की तसाच प्रसंग आला तर मानसिंग बिरबलपेक्षा हुशार नाही पण त्याच्या इतकाच हुशार आहे हे सिद्ध होईल. आपण त्याला एक संधी तर द्या. ठीक आहे, आमच्याजवळ एक उपाय आहे. आम्ही त्या दोघांना एका दौऱ्यावर पाठवतो. आम्हाला खात्री आहेच की बिरबलमुळेच दोघं यशस्वी होतील. तेव्हा तुमची पण खात्री होईल की बिरबलबद्दल आमचं मत योग्य आहे. आम्ही बिरबल आणि मानसिंग या दोघांनाही उद्या इराणला पाठवतो. इराण? पण का? ते परत आल्यानंतर मी सांगेन. बिरबल, मानसिंग, आमची इच्छा आहे की आपण इराणला जावं. इराणच्या बादशाला आमचा निरोप घेऊन भेटवस्तू नजराणा म्हणून आमच्याकडून घेऊन जा. त्याकरता आम्ही अत्यंत विश्वासू वजिराला पाठवण्याचं ठरवलं आहे. आभारी आहे महाराज. महाराज, या सन्मानाबद्दल मी मनापासून ऋणी आहे. मी आत्मविश्वासाने सांगतो की आम्ही आपली शान नक्की वाढवू. आम्ही कधी निघावं सरकार? मला वाटतं की तुम्ही आजच निघावं. इराणच्या राजाबरोबर काही दिवस राहून त्याचा जबाब घेऊन या. जशी आपली इच्छा महाराज. नमस्कार महाराज. महाराज, मी आहे मानसिंग आणि हे आहेत बिरबल. आम्ही अकबर बादशहांचे दूत आहोत. हे आमचा सुदैवच आहे की आज आमच्या दरबारी आमच्या प्रिय मित्र अकबराचे दूत उपस्थित आहेत. मानसिंगजी, तुम्ही बादशहाचे नातेवाईक आहात हे आम्ही जाणतो आणि बिरबलाच्या चातुर्य कथाही येथे प्रसिद्ध आहेत. आभारी आहे महाराज. महाराज, आम्ही तुमच्यासाठी अकबर बादशहांचा एक संदेश आणला आहे. अकबर बादशहाच्या संदेशावर आमचा विश्वास नाही. त्यानं म्हटलंय की तुम्हा दोघांनाही फाशी देण्यात यावं. आता काय करायचं? सरकार, अकबर बादशहाने स्वतः आपल्यासाठी हा संदेश पाठवला आहे, म्हणून मला असं वाटतं की या संदेशाप्रमाणेच वागावं आपण. पण यांनी काय गुन्हा केलाय ते आम्हाला ठाऊक नाही. शिवाय फाशीसाठी त्यांना इथं का पाठवण्यात आलंय? महाराज, काहीतरी कारण नक्की असणार, म्हणूनच कदाचित ते आपल्या देशात त्यांना शिक्षा देऊ शकले नसतील. कदाचित त्यांना बंडाची भीती वाटली असेल, कारण हे दोघेही तिकडे खूप लोकप्रिय आहेत. मला वाटतं तुम्ही बरोबर सांगताय. आमच्याजवळ दुसरा काही पर्यायच नाही. आम्हाला बादशहाचा हुकूम मानावाच लागेल. सैनिक हो, यांना कैद करा. उद्या सकाळी यांना फाशी देऊ. फाशी? महाराज, फाशी का म्हणून? आमचा गुन्हा काय आहे? आम्हाला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या अपराधाची जाणीव आहे आणि हा आमचा नाही, तुमच्या बादशहाचा हुकूम आहे. मला तर खात्री आहे की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमचे बादशहा असं नाही करू शकत. अफसोस, आमचा कसलाही गैरसमज नाहीये. आपण बादशहाचा जो निरोप आमच्याकडे आणला आहे त्यात आपल्या दोघांच्या शिक्षेबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे. सैनिक हो, घेऊन जा यांना. महाराज,
महाराज माझा ऐका, मला खात्री आहे काहीतरी गैरसमज झालाय, आम्हाला जीवदान द्या महाराज, महाराज महाराज। मला कळतच नाहीये हे कसं शक्य आहे, मला मरायचं नाही, आपला गुन्हा तरी काय आहे, आणि तुम्ही उद्या आपल्याला ते फाशी देणार आहेत, तुम्हाला ह्याचं काहीच वाटत नाहीये, तुम्हाला ह्याची भीती नाही वाटत, जेव्हा शिक्षा दिली जात होती तेव्हा एक शब्दही बोलला नाही। शांत व्हा मानसिंगजी, आपल्याला काहीही होणार नाही। काहीही होणार नाही, अहो याचा अर्थ काय आहे, तुमच्या लक्षात येत नाहीये का की उद्या आपल्याला फाशी देणार आहेत, आपण मरणार आहोत। मानसिंगजी जरा धीर धरा, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आपण या संकटातून बाहेर पडू, तेही जिवंत। मला फक्त हेच जाणून घ्यायचं आहे की हे शहनशाहने असं केलं का। तुमचं डोकं फिरलंय, बादशहाने असं का केलं याची तुम्हाला काळजी आहे, अहो आता आपण कशी सुटका करू शकू याचा विचार केला पाहिजे। माझ्यावर विश्वास ठेवा, उद्या सकाळपर्यंत आपण मुक्त होऊ, पण मी जसं सांगेन तसं वागायला हवं, ऐका। आधी मला फाशी द्या सरकार। नाही महाराज, आधी मला फाशी द्या। नाही नाही महाराज, पहिली विनंती मी केली होती, पहिली फाशी मलाच। नाही, मी बादशहांचा नातेवाईक आहे, पहिल्यांदा मला फाशी हवी। तुम्ही बादशहाचे मेवणे असलात म्हणून काय झालं, मी त्यांचा अत्यंत विश्वासू सल्लागार आहे, प्रथम फाशी मलाच। तुम्हा दोघांना वेळ तर नाही लागलं, तुम्हाला भीती नाही वाटत, आपण मरण्यासाठी एवढे उतावीळ का आहात। त्यात घाबरायचं काय महाराज, अशा बक्षिसासाठी तर आम्ही आनंदाने तयार आहोत। बक्षीस? कसलं बक्षीस? महाराज, आमच्या राजज्योतिषांनी जाहीर केलं होतं की आज येथे प्रथम ज्याला फाशी होईल तो पुढल्या जन्मी बादशाह होणार, आणि ज्याला नंतर फाशी होईल तो पंतप्रधान होणार। असं कसं होईल, हे खरं असू शकत नाही। हे खरं आहे महाराज, आमचे राजपुरोहित कधीच चुकू शकत नाहीत, कृपया प्रथम मला फाशी द्यावी महाराज। सरकार, मला वाटतं आपण परत एकदा विचार करूया, मला तर ह्यांचं म्हणणं खरं वाटतंय। हो, पण आपण काय करू शकतो, त्यांची नाराजी ओढवून न घेता आपण त्यांचं म्हणणं कसं टाळू शकतो। आपण त्यांना परत निरोप पाठवू शकता की त्यांचा अपराध कळल्याशिवाय आपण त्यांना फासावर लटकवू शकत नाही, अशा प्रकारे ह्याची जबाबदारी परत अकबराच्या गळ्यातच पडेल। तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपल्याला असंच करायला हवं। तुम्ही दोघं जाऊ शकता, आमचा काहीतरी गैरसमज झाला होता, आपण आमचा निरोप घेऊन बादशाहकडे जावं। जशी आपली मर्जी सरकार। नमस्कार महाराज। आपलं स्वागत असो, कसा काय झाला आपला प्रवास? फारच छान, धन्यवाद। अच्छा अच्छा बिरबल, मी माझी हार कबूल करतो, या संकटाशी तुम्ही कसा काय सामना केलात? सांगतो महाराज, कृपया हे सांगा की आम्हाला त्या संकटात का टाकण्यात आलं, आमचा अपराध तरी काय? काहीच अपराध नव्हता, आम्ही आपली परीक्षा घेत होतो, आम्हाला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की तुम्ही परत कसे आलात। महाराज, बिरबलच्या हुशारीमुळेच आम्ही आज जिवंत आहोत। तुम्हा दोघांना या संकटात टाकल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, परंतु विश्वास ठेवा, आम्ही शिपायाबरोबर दुसरा संदेश पण पाठवला होता, तो संदेश इराणच्या शाहला मिळताच तुमची फाशी टळू शकली असती। बिरबल,
तुम्ही परत एकदा सिद्ध करून दाखवलंय की आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. तुम्ही कुठल्याही संकटाचा हुशारीनं सामना करू शकता. शाबास बिरबल, शाबास. शाबास बिरबल.